रिपाई गटात दुखावलेल्या आठवले गटाच्या दुसऱ्या गटाने सांगोला येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जंगी स्वागत केले. रिपाई आठवले गटातील प्रदेश सचिव राजाभाऊ सर्वदे यांच्या एकाधिकारशाही पद्धतीला कंटाळून रिपाई आठवले गटातच गटाची स्थापना केल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष अशोक सर्वदे यांनी केली होती. त्यानंतर अशोक सर्वदे, अजित गायकवाड आणि इतर दुखावलेल्या रिपाई कार्यकर्त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी शहरात भाजपाचे मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यास प्रतिसाद देखील चांगला मिळाला होता. दुखावलेल्या रिपाई कार्यकर्त्यांवर आता पक्षांतर्गत कारवाई होणार असे वाटत असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभय दिले आहे. याच सुराचा नूर ओळखत रिपाई गटाच्या दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगोल्यात जंगी स्वागत केले. सोलापूर जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी कायम ठेवण्यात आल्याचे सांगून आठवले यांनी सोलापूर शहरातील महामेळाव्यास येण्याचे निमंत्रण दिल्याची माहिती रिपाई आठवले गटाच्या दुसऱ्या गटाच्या नेत्यांनी दिली. आठवले साहेबांनी झालेल्या 7 तारखेच्या मेळाव्यामध्ये हा मेळावा तुमचा मोठा झालेला समजला अशा पद्धतीचे चर्चा झाली आणि खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं काम आम्ही आठवले साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं आठवले साहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी आठवले साहेबांना सांगितलं की ह्या ठिकाणच्या राज्यसभेची एकाधिकारशाही संपवण्यासाठीच हा मेळावा घेतलेला आहे. आम्ही तुमच्या विरोधामध्ये कुठलंही काम करणार नाही, यापुढेही तुमच्या विरोधात जाणार नाही. आम्हाला तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुणी काढू शकत नाही आणि तुम्हीच या पदाधिकारी आहात. त्यामुळं या पुढच्या कार्यक्रमाला तुम्ही आजच्या सोलापूरच्या कार्यक्रमालासुद्धा येणं गरजेचं होतं. 2-2 गट जरी असले तरी कार्यक्रम हा मोठा मेळावा म्हणून अपेक्षित आहे. त्यामुळं आठवले साहेबांनी आम्हाला त्याच्यापाशी सूचना केली आहे. 7 तारखेच्या मेळाव्यासंदर्भात आठवले साहेबांशी चर्चा केली. आता जिल्ह्यातल्या काही लोकांनी अफवा पसरली होती की हा मेळावा आरपीचा नसून इतर पक्षाचा होता. त्या अनुषंगाने आठवले साहेब यांच्यावर कारवाई करणार. परंतु आठवले साहेबांसंग चर्चा झाली असता साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की तुम्ही स्वाभिमानी कार्यकर्ता, तुम्हाला सुद्धा मेळावा घ्यायचा अधिकार आहे आणि रितसर जिल्हाध्यक्ष अध्यक्षच आहे. त्यामुळं तोच पक्षाचा मेळावा हा रितसर आणि पक्षाचा होता. त्यामुळं साहेबांनी पक्षाविरोधी कारवाई आमच्यावर न करता चांगला मेळावा झाला ह्या अनुषंगानं आमच्यावर कौतुकाची थाप टाकली आमच्या पाठीवर आणि भविष्यात जिल्ह्यात असंच कार्य चालू ठेवा असं आश्वासन देऊन आम्हाला पुढील काम करण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे जिल्ह्यात आम्ही सर्वजण सर्वच प्रामाणिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आरपीए पक्ष आठवले साहेबांच्या स्वप्नातला पक्ष जसा आहे तसाच बांधील करण्याचा प्रयत्न करणार आहे. सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आज माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो 6 तारखेचा मेळावा झाला त्याला आठवले साहेबांनी मान्यता दिली आहे. आणि आठवले साहेबांना आम्ही भेटलो. आज आठवले साहेबांनी आम्ही पक्षाचेच कार्यकर्ते आहेत असे आम्हाला आश्वासन देऊन आठवले साहेबांनी आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी व पुढील नियोजनासाठी आम्हाला मुंबईला बोलवले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सर्वदे, अजित गायकवाड, सूरज बनसोडे, अश्विन गायकवाड, नागेश कांबळे, बाळासाहेब धांजे आदींसह रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अत्याधुनिक ब्रँडेड आणि अद्यावत वस्तू आता एकाच छताखाली इलेक्ट्रो 2019 यंदा प्रथमच जुळे सोलापूर येथे. आपले समाधान हीच आमची दौलत. 8 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत आणि रविवार 10 फेब्रुवारी रोजी 11:30 ते 9:30 पर्यंत. चला तर मग भव्य दिव्य अशा इलेक्ट्रो 2019 प्रदर्शनाला अवश्य भेट देऊयात. स्थळ जुळे सोलापूर, टाकळीकर मंगल कार्यालयासमोर सोलापूर.